अतिशय सुंदर असं स्त्री मुक्तीचा जाहीरनामा यावरती आपण आपलं मत व्यक्त केलेलं आहे. यानंतर आपण दुसरे व्याख्याते आदरणीय सुनीलजी खोब्रागडे, संपादक दैनिक जनतेचा महानायक मुंबई, यांना आपण ऐकणार आहोत. त्यांचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता आणि समकालीन पत्रकारिता. तत्पूर्वी मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देऊ इच्छितो. माननीय सुनीलजी खोब्रागडे सर, आपण प्रसिद्ध पत्रकार, निर्भीड लेखक, प्रखर वक्ते, संवेदनशील कवी, यशस्वी शासकीय अधिकारी, यशस्वी व्यावसायिक व उद्योजक म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहात. आंबेडकरवादाच्या विविध पैलूवर व सामाजिक महत्त्वाच्या विषयावर आपण विपुल लेखन केलेले आहे. आपले लेखन अत्यंत अभ्यासपूर्ण, तर्कपूर्ण आणि मुद्देसूर असते हे दैनिक जनतेचा महानायक मधून अनेकांनी अनुभवलेले आहे. सर, आपला जन्म अत्यंत मागास समजल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील गोवर्धन या आदिवासी गावात झाला असून दरिद्री आणि अशिक्षित शेतमजूर कुटुंबात जन्म घेऊन अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले याचा आम्हाला अभिमान आहे. सर, आपण 1991 MPSC परीक्षा पास करून मंत्रालयात रुजू झालात. गृहमंत्रालयात मागासवर्गीय अत्याचार प्रतिबंधक कक्षाचे प्रमुख म्हणून अनेक वर्ष काम केले. खैरलांजी आंदोलनामुळे आपणास CID चौकशीत सामोरे जावे लागले. गृहमंत्रालयात 16 वर्ष काम केल्यानंतर आंबेडकरवादी चळवळीत पूर्ण वेळ काम करण्यासाठी आपण नोकरीचा राजीनामा दिला. यावरून चळवळीविषयी आपल्या मनात असलेली आस्था दिसून येते. सर, आपण 2006 दैनिक जनतेचा महानायक या वृत्तपत्राची स्थापना करून गेल्या 14 वर्षापासून हे वृत्तपत्र आपण स्वबळावर अखंडपणे चालवित आहात ही खरोखरच गौरवास्पद बाब आहे. सर, आपले आंबेडकरवादी चळवळ आणि आंबेडकरवादी पत्रकारिता या विषयावर सखोल असे चिंतन आहे, अभ्यास आहे, तेव्हा आपल्या चिंतनाचा आम्हा सर्वांना लाभ व्हावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता आणि समकालीन पत्रकारिता या विषयावर आपले विचार व्यक्त करण्यासाठी मी आपणा सर्वांच्या वतीने निमंत्रित करतो. तेव्हा आदरणीय सुनीलजी खोब्रागडे सर हे आपलं विचार व्यक्त कर. तथागत सम्यक संबुद्ध, या विश्वामध्ये सर्वप्रथम कल्याणकारी राज्य, वेलफेअर स्टेट ही संकल्पना ज्यांनी मांडली आणि प्रत्यक्ष अंमलात आणली असे महान सम्राट चक्रवर्ती राजे अशोक, या देशात सामाजिक क्रांतीची सुरुवात ज्यांनी केली आधुनिक भारतामध्ये, ते आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिराव फुले, त्यांच्या सहचरिणी माता सावित्री, या देशातील सामाजिक न्यायाचे जनक लोकराजे राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज, या विश्वातील तमाम रंजल्या, गांजल्या, पिळल्या, नाडल्या, शोषल्या गेलेल्या लोकांना आत्मसन्मानाचा आणि मुक्तीचा मार्ग दाखवून स्वतःच्या अत्युच्च उन्नतीसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या माझ्या आदर्शांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. आज ज्यांचा स्मृतिदिन आपण, त्यांच्या स्मृतीस आपण अभिवादन करीत आहोत, अशा त्यागमूर्ती माता रमाई ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महामानव घडविला त्या त्यागमूर्तीला मी अभिवादन करतो. आज या माता रमाई फाउंडेशनच्या, माता रमाई फाउंडेशन वर्धा यातर्फे आयोजित या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय प्राचार्य गोरख भगत सर, या मंचावर उपस्थित माझ्या सहकारी चळवळीतील सहयोगी माननीय प्राध्यापक डॉक्टर लता प्रतिमा मधुकर, या कार्यक्रमाचे सन्माननीय आयोजक ज्यांच्या आग्रहास्तव, ज्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मी इथे येऊ शकलो, ते प्राध्यापक दिनेश भगत सर, प्राध्यापक महेंद्र पखालेजी, प्राध्यापक ज्ञानेंद्र मुनेश्वर, मिलिंद साखरकर, संदीप भगत, राजाभाऊ ढाले, प्रेक्षकामध्ये बसलेल्या माझ्या ताई छायाताई खोब्रागडे, माझे दादा इंजिनियर राहुलजी दहीकर, त्याचप्रमाणे माझ्या सर्व भावांना आणि बहिणींना, सर्वांना सर्वप्रथम मानाचा जय भीम.
आज हा जो विषय मला देण्यात आलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता आणि समकालीन पत्रकारिता. जेव्हा या कार्यक्रमाचं आयोजन सुरू होतं आणि प्राध्यापक दिनेश भगत सर माझ्याशी सातत्याने संपर्कात होते, त्यांनी मला अशी विनंती केली की विषय तुम्ही सुचवा. तर त्यांना सांगितलं, बाबा तुम्ही कोणताही जरी विषय दिला म्हणजे अगदी आर्थिक साक्षरतेपासून एंटरप्रेन्युअरशिपपासून तर धम्मापर्यंत पत्रकारिता, समाजकारण, राजकारण, इतिहास कुठल्याही विषयावर मी बोलू शकेन. तर त्यांनी मला असं सुचवलं की तुम्ही पत्रकारितेत आहात, तर त्यामुळे पत्रकारितेच्या अनुषंगाने तुम्ही जर बोललात तर बरं होईल. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता हा माझा आदर्श आहे. मी गेली 15 वर्षे पत्रकारितेत काम करीत असताना ज्या लेखनीला आदर्श म्हणून वाटचाल करतो आहे, ज्या विचाराला आदर्श म्हणून वाटचाल करतो आहे, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच लेखनी आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या पत्रकारितेवर, बाबासाहेबांना पत्रकारिता करताना करावा लागलेल्या संघर्षावर मला बोलायला मिळणे ही तर माझ्यासाठी पर्वणीच आहे. तर म्हणूनच मी ह्या विषयावर आपल्याशी हितगुज साधणार आहे. विषय थोडासा मोठा आहे आणि पारंपरिक पद्धतीने बाबासाहेबांचे गुणगान करत, बाबासाहेबाच्या पत्रकारितेचे गुणगान करत, त्यांची वाक्य उद्धृत करत निरूपण करण्यापेक्षा पत्रकारिता म्हणजे काय, समाजासाठी पत्रकारितेचं महत्त्व काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे महत्त्व ओळखून पत्रकारितेच्या माध्यमातून चळवळीला दिशा देण्याचा कसा प्रयत्न केला आणि समकालीन पत्रकारितेने त्यांना कसा विरोध केला, आजची सांप्रतची जी पत्रकारिता आहे त्या पत्रकारितेच्या संदर्भात आंबेडकरी पत्रकारिता आणि विद्यमान पत्रकारिता यामध्ये काय फरक आहे, त्या अनुषंगाने हा विषय मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेल. थोडा वेळ कदाचित जास्त लागू शकतो. मी आयोजकांना विनंती करेल की मला थोडंसं वेळेचं स्वातंत्र्य द्यावं. त्याचप्रमाणे मी माझ्या भावा बहिणींना सर्वांना विनंती करतो की आपल्या सहनशक्तीचा मी काही फार अंत पाहणार नाही, परंतु हा विषय मांडण्याच्या दृष्टीने आपण मला थोडंसं सहन करावं. तर मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता मांडण्याच्या अगोदर मी थोडासा याच्या पत्रकारितेच्या महत्त्वाकडे किंवा त्याच्या इतिहासाकडे जातो. आपण सर्वजण म्हणतो की पत्रकारिता किंवा पत्रकारिता जी आहे, वृत्तपत्र जी आहेत, ही पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. अगदी पाठ असलेलं वाक्य आहे सर्वांना. तर चौथा स्तंभ आहे निर्विवाद आहे, परंतु ही कल्पना का आली? 1828 साली लॉर्ड मेकॅलेचं नाव आपण ऐकलं असेल. लॉर्ड मेकॅलेने 1828 साली लोकशाही समाजव्यवस्था कशी असते आणि लोकशाहीला तोलून धरण्यासाठी कोणत्या कोणत्या अंगाची आवश्यकता असते या दृष्टिकोनातून एक अतिशय महत्त्वपूर्ण निबंध लिहिला. त्या निबंधाचं नाव होतं कॉन्स्टिट्युशनल हिस्टरी. कॉन्स्टिट्युशनल हिस्टरी, ह्या कॉन्स्टिट्युशनल हिस्टरी या निबंधामध्ये सर्वप्रथम त्यांनी लोकशाहीला तोलून धरण्यासाठी समाजामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्वावर आधारित समाजरचना विकसित करण्यासाठी जी लोकशाहीची 3 अंग असतात, त्या 3 अंगाच्या शिवाय एक चौथं अंग जे आहे, ते चौथं अंग म्हणजे वृत्तपत्राचं स्वातंत्र्य किंवा वृत्तपत्र, पत्रकारिता हे चौथं अंग अशी त्यांनी कल्पना मांडली. त्या कल्पनेला एडमंड बर्क इंग्लिश विचारवंत होते, त्यांनी उचलून धरलं. त्यांनी इंग्लंडच्या लोकशाहीचं विश्लेषण करताना इंग्लंडमध्ये जी लोकशाही विकसित झालेली आहे त्यामध्ये लॉर्ड स्पिरिच्युअल धर्मसत्ता, लॉर्ड टेम्पोरा ती म्हणजे राजसत्ता आणि पीपल्स पॉवर, ह्या 3 सत्ता ज्या आहेत या 3 सत्ता व्यवस्थितरित्या काम करायच्या जर असतील तर त्याला चौथ्या प्रकारच्या सत्तेची आवश्यकता असते. त्याला त्यांनी म्हटलेलं नाव दिलेलं आहे प्रेस गॅलरी. प्रेस गॅलरी, प्रेस गॅलरी जर नसेल तर बाकीच्या 3 संस्था ज्या आहेत त्या 3 संस्था कशा प्रकारे काम करतील,
कशाप्रकारे आपल्या स्वातंत्र्याचा किंवा आपल्या सत्तेचा उपभोग घेतील याच्यावर नियंत्रण कोणीही ठेवू शकणार नाही. आणि त्यामुळे पत्रकारिता ही समाजाच्या निकोप समाजाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे, अशी मांडणी जी आहे सर एडमंड बर्क यांनी केली. त्यानंतर आधुनिक काळामध्ये जे लिंडन जॉन्सन आणि जॉन एफ केनेडी ह्या दोघांच्याही कार्यकाळामध्ये त्यांचे जनसंपर्क अधिकारी राहिलेले, त्यांचे मुख्य जे इन्फॉर्मेशन ऑफिसर ज्याला म्हणू आपण, त्यांचे इन्फॉर्मेशन ऑफिसर राहिलेले बॉब मायर. बॉब मायरला पत्रकारितेच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचं नाव आहे ते. बिल मायर. तर बिल मायरला पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये ज्याने ज्याने पत्रकारितेचा अभ्यास केला असेल त्याला बिल मायर्स हे जे नाव आहे हे नाव माहीत असायला पाहिजे. त्यांनी प्रेस अँड गव्हर्नमेंट नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि या प्रेस अँड गव्हर्नमेंट या नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे. नंतर पुढे चालून त्यांनी न्यूज डे नावाचं वृत्तपत्र काढलेलं होतं आणि त्या प्रेस अँड गव्हर्नमेंट ह्या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की वृत्तपत्र जे आहे ज्याप्रमाणे जे राज्यघटनेने ज्या पद्धतीने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला अमेरिकेची सत्ता चालविण्याचा अधिकार दिलेला आहे, ज्या राष्ट्रपतीला संविधानाच्या माध्यमातून लोकांवर राज्य करण्याचा जनादेश मिळतो, त्याच राज्यघटनेने पत्रकारितेला अशा प्रकारचं स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्ही निवडून दिलेला हा सेवक जो आहे, तुम्ही निवडून दिलेला हा राष्ट्राध्यक्ष आहे, तो कशाप्रकारे काम करतो ह्याच्यावर लक्ष ठेवण्याचं कर्तव्य जे आहे ते त्याच राज्यघटनेने पत्रकारांना दिलेलं आहे. आणि त्यामुळे पत्रकारितेने सुचारू स्वरूपात नियमित स्वरूपात योग्य स्वरूपात राज्य चालते आहे किंवा नाही ह्याच्यावर देखरेख ठेवण्याचं काम केलं पाहिजे. बिल मोयर्सच्या म्हणण्यानुसार राज्यसत्ता आणि पत्रकारिता हे एकमेकाला पूरक नसून एकमेकाचे प्रतिस्पर्धी आहेत. एकमेकाच्या प्रतिस्पर्ध्याप्रमाणे एकमेकावर जे राष्ट्राध्यक्षावर किंवा लोकशाहीच्या प्रत्येक स्तंभावर नजर ठेवून त्यांना नियमानुसार काम करता आहेत किंवा नाही हे शोधून काढण्याचं काम पत्रकारांनी केलं पाहिजे अशी अपेक्षा बिल मायर्स व्यक्त करतात. आणि पत्रकारांना एखाद्या लोकशाही व्यवस्थेमध्ये पत्रकारांना कितपत स्वातंत्र्य आहे ह्याच्यावरच त्या लोकशाहीचं स्वातंत्र्य किंवा लोकशाहीची निकोपता ज्याला म्हणू आपण, म्हणजे लोकशाही कितपत निकोप पद्धतीने त्या देशामध्ये रुजली आहे ती त्याचं मोजण्याचं परिमाण ज्याला म्हणू आपण, तर त्या देशामध्ये त्या लोकशाही व्यवस्थेमध्ये वृत्तपत्राला कितपत स्वातंत्र्य मिळते आहे याच्यावरून मोजलं जातं. तर मित्र हो, पत्रकारितेचं लोकशाही व्यवस्थेमधलं स्थान जे आहे ते ह्या अशा प्रकारचं आहे. आणि हे स्थान अशा प्रकारचं असल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात आपण जेव्हा ह्या पत्रकारितेचा विचार करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता, आपल्याला माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अनेक विषयाचे अनेक म्हणजे राज्यशास्त्रापासून तर इतिहासापासून धर्मशास्त्रापासून तर कॉन्स्टिट्युशनल हिस्टोरीपर्यंत प्रत्येक विषयाचे गाढे अभ्यासक होते. परंतु भारतीय समाजव्यवस्था अशा प्रकारची आहे की या भारतीय समाजव्यवस्थेमध्ये व्यक्तीच्या क्षमतेचं मोजमाप, व्यक्तीच्या विद्वत्तेचं मोजमाप तो कोणत्या जातीमध्ये जन्मलेला आहे त्याच्यावरून केलं जातं. आणि त्याच्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये आभाळावळ कर्तृत्व गाजवूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या क्षेत्रातील योगदान जे आहे ते योगदान समजून घेण्यासाठी ह्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना पुढे यावं लागलं. ज्यांनी ज्यांनी ह्या देशाच्या पत्रकारितेचा इतिहास लिहिला, ज्यांनी ज्यांनी ह्या देशातील धर्मशास्त्राचा इतिहास लिहिला, ज्यांनी ज्यांनी ह्या देशातील इतिहासाचा ह्या देशातील विद्वानांचा इतिहास लिहिला, त्या विद्वानांच्या इतिहास लिहिणाऱ्या इतिहास लेखकांच्या लेखनीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आभाळभर कर्तृत्व कुठेही दिसू शकलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्यासंगी पत्रकार होते. हे कुणी शोधून काढलं, कुणी बाहेर आणलं? म्हणजे आपण म्हणतो की मराठी पत्रकारितेचा इतिहास जे वाचतो आपण, कारण मी काही रूढ अर्थाने पत्रकार मी माणूस नाही, मी ढोरांचा डॉक्टर आहे, माझं बेसिक एज्युकेशन जे आहे हे व्हेटरनरी सायन्समध्ये झालेलं आहे. त्यानंतर मग मी मराठी विषयामध्ये मराठी वाङ्मयामध्ये मी एम ए केलेलं आहे.
मी काही पत्रकारितेचं औपचारिक असं शिक्षण घेतलेलं नाही, म्हणजे बीजे जर्नालिझम मास कम्युनिकेशन असं वगैरे काही काही पत्रकारिता करतो मी, पत्रकारिता माझा पेशा आहे. परंतु पत्रकारितेचा इतिहास आणि पत्रकारितेच्या अनुषंगाने जो काही अभ्यास मी केलेला आहे तो पाहताना तो वाचताना मला असं जाणवतं की पत्रकारितेच्या इतिहासामध्ये या देशामध्ये चळवळ उभारण्यासाठी ज्यांनी आपली लेखणी झिजवली, ज्यांनी प्रयोजन लक्ष्य पत्रकारिता केली, एक विशिष्ट प्रयोजन डोळ्यासमोर ठेवून पत्रकारिता केली, अशा पत्रकारांना पत्रकार म्हणून ह्या देशातील मराठी पत्रकारितेतील धुरीणांनी स्थान दिलेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा प्रकारे दुर्लक्षित राहिलेले एक पत्रकार आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचा सर्वप्रथम उहापोह त्याच्यावर संशोधनात्मक काम जे आहे हे आप्पासाहेब रणपिसे यांनी केलं, त्यानंतर हरिश्चंद्र निर्मळे, त्यानंतर डॉक्टर गंगाधर पानतावणे, रत्नाकर गणवीर, सुखराम हिवराळे अशा प्रकारची विद्वान मंडळी जी आली. जे डॉक्टर गंगाधर पानतावणे सरांनी जर ग्रंथ दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता बहिष्कृत भारतातील अग्रलेख वगैरे वगैरे, तर ही विद्वान मंडळी जेव्हा आली ह्या विद्वान मंडळींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सव्यसाची पत्रकार होते, एक बहुमुखी चतुरस्त्र पत्रकार होते अशा प्रकारची मांडणी लोकांच्या पुढे गेली. आणि तेव्हा कुठे आपल्याला कळायला लागलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत जे विद्वत्तापूर्ण लेखन करणारे संपादक होते. परंतु झालं काय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचा अभ्यास करणाऱ्या या अभ्यासकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेवर लिहिताना अशा प्रकारची मांडणी केलेली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखनशैलीमधील लिखाणातील ओझ, म्हणींचा केलेला वापर, भाषेतील सौंदर्य या अनुषंगाने त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचं परिशीलन किंवा अध्ययन ज्याला म्हणू आपण, अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचं अध्ययन जे आहे ते अध्ययन त्यांनी केलेलं आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ लिखाण करणारे पत्रकार नव्हते, म्हणजे पत्रकारितेचे जे अंग आहेत ह्या पत्रकारितेच्या अंगामध्ये बातम्या देणे हा एक प्रकार आहे, अग्रलेख लिहिणे हा एक प्रकार आहे, स्फुट लिहिणे हा एक प्रकार आहे, कालम लिहिणे हा एक प्रकार आहे. परंतु याच्यासोबतच पत्रक बाहेर पडणे जे ज्या म्हणतो आपण जे बॅक ऑफिस ते पत्रकारितेचं व्यवस्थापन, पत्रक लोकांच्या पुढे पोचवत असताना वर्गणीदार जमा करणे, वितरण व्यवस्था करणे, छपाईसाठीचा खर्च करणे, त्याचे कर्मचारी सांभाळणे, ह्या सगळ्या व्यवस्थापनाच्या बाबी ज्या आहेत ह्या व्यवस्थापनाच्या बाबीसुद्धा पत्रकारितेच्याच क्षेत्रामध्ये किंवा पत्रकारितेमध्येच अंतर्भूत होतात. आपण अनेक असे पत्रकार पाहिलेले आहेत की ज्यांनी ह्याच्यापैकी कुठलंही काम न करता केवळ चार अक्षरं खरडली, मोठमोठे शब्दांचे फुलोरे फुलविणारे अग्रलेख लिहिले आणि अग्रलेखाचे बादशाह म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत महान पत्रकार बनले. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ अशा प्रकारे लेखन करणारे पत्रकार नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी बाबासाहेबांनी जी चार वृत्तपत्रं स्थापन केली, जे एकूण पाच वृत्तपत्रं स्थापन केली, ह्या पाचही वृत्तपत्राचे म्हणजे व्यवस्थापन, लेखन, वितरण, अक्षरजुळणी, वर्गणीदार ह्या सगळ्या ज्या वृत्तपत्रीय जबाबदाऱ्या ज्या आहेत या सगळ्या वृत्तपत्रीय जबाबदाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका हाताने पेलेल्या आहेत हे आपल्याला माहीत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात जी केली ती सुरुवात त्यांनी का केली, मूकनायक त्यांचं पहिलं जे पत्र होतं, मूकनायकाची सुरुवात एक म्हणजे मूकनायक हे किती साधारणपणे एक 10 महिने हे चाललं वृत्तपत्र, 31 जानेवारीला ते स्थापन झालं आणि 23 ऑक्टोबरला त्याचा शेवटचा अंक निघाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मूकनायक स्थापन करण्याची आवश्यकता का भासली किंवा पत्रकारितेची सुरुवात जिथून झाली आपण ज्याला म्हणतो आपण, तर ह्याचा आपण इतिहास जर पाहिला तर थोडंसं आपल्याला भारताच्या बाहेर मी तुम्हाला घेऊन जातो. भारताच्या बाहेर गोष्ट अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये विशेषतः अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये 5 वर्षे अध्ययन करून भारतामध्ये 1919 च्या अखेरीस परतले. त्या काळामध्ये या देशातील जी राजकीय उलथापालथ जी आहे, जे काँग्रेसचं एका बाजूला आंदोलन सुरू होतं आणि ह्या देशामध्ये वसाहतीचं स्वातंत्र्य ह्या देशातील लोकांना द्यायचं किंवा नाही अशा प्रकारचा एक मोठा खल चाललेला होता आणि त्याच्यासाठी लॉर्ड साऊथबोरोच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन भारतामध्ये आलेलं होतं, कमिटी भारतामध्ये आलेली होती.
या लार्ड साऊथ बरो कमिटीकडे काम काय सोपवलेलं होता, तर भारतातील लोक राज्य करण्यास लायक आहेत किंवा नाही, आणि लायक जर असतील तर त्यांची त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांची निवेदनं गोळा करून त्याच्यावर त्यांनी एक अहवाल द्यायचा, आणि जेणेकरून मग इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये त्याचा कायदा तयार होऊन भारतातील लोकांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वसाहतीचं स्वातंत्र्य किंवा डॉमिनिक स्टेट म्हणून त्यांना जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राज्य करण्याचं स्वातंत्र्य त्यांना देण्यात येईल, अशा प्रकारची ती योजना होती. साऊथ बोरो कमिशनमध्ये कमिशनच्या पुढे जवळपास भारतातील 36 लोकांनी साक्षी नोंदवल्या. ह्या 36 लोकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक होते, जे अगदी 27 वर्षाचे तरुण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ बोरो कमिशनला सादर केलेला जो अहवाल आहे, सादर केलेली जी साक्ष आहे, जवळपास 191 पेजेसची साक्ष आहे. ह्या 191 पेजेसच्या साक्षीमध्ये अर्धा जो भाग आहे, अर्धा भाग जवळपास 100 पेजेस, ही अमेरिकेमधील निग्रो स्वातंत्र्यासाठी करीत असलेला संघर्ष कशा प्रकारचा आहे याचा उहापोह करण्यामध्ये त्यांनी घालवलेली आहे. आणि यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की अमेरिकेतील जे ब्लॅक्स आहेत किंवा निग्रो आहेत, त्यांची चळवळ ज्याप्रमाणे आत्मसन्मानाची आणि स्वाभिमानाची चळवळ आहे, तशी या देशातील अस्पृश्यांची चळवळसुद्धा जी आहे ती आत्मसन्मानाची आणि स्वाभिमानाची चळवळ आहे, आणि त्यांना एक स्वतंत्र वर्ग म्हणून त्यांना सेपरेट प्रतिनिधित्व देण्यात यावं, अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे. आणि ही करताना त्यांनी जे दाखले दिलेले आहेत, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1913 साली भारतामधून कोलंबियाला गेले. कोलंबियाला न्यूयॉर्कमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये अध्ययन करत असताना त्यांचं वास्तव्याचं ठिकाण जे होतं ते कुठे होतं, तर ते होतं न्यूयॉर्कच्या जवळ असलेलं हार्लेम हे उपनगर. इतिहासामध्ये हार्लेमचं नाव आपण जर कोणी ऐकलं असेल, हार्लेम रिनेसन्स या नावाने ते अतिशय प्रसिद्ध आहे ब्लॅक हिस्ट्रीमध्ये साधारणपणे. तर हार्लेम रिनेसन्स काय आहे, तर हार्लेम रिनेसन्स म्हणजे अमेरिकेमध्ये गोऱ्यांच्या गुलामीखाली जगत असलेले जे ब्लॅक्स होते त्या ब्लॅक्सच्या स्वातंत्र्याची चळवळ आहे. हा त्याला हार्लेम रिनेसन्स म्हणून ओळखलं जातं. ह्या हार्लेम रिनेसन्समध्ये 1910 साली WB डुबोईस हा ब्लॅकमधला काळ्यामधला पहिला माणूस होता की ज्यांनी PhD मिळवलेली होती. त्यांनी द नॅशनल असोसिएशन ऑफ ॲडव्हान्समेंट ऑफ कलर्ड पीपल, नॅप या नावाची संघटना स्थापन केली, आणि या नॅप या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी ह्याचं मुखपत्र म्हणून द क्रायसिस या नावाचं एक पाक्षिक सुरू केलं. आणि या क्रायसिसमधून त्यांनी अशा प्रकारची मांडणी केली की म्हणजे काळ्यांच्या ब्लॅक्सच्या चळवळीचा थोडा उहापोह आपल्यासमोर करतो मी. काळ्यांच्या चळवळीचे दोन भाग आहेत, एक बुकरटी वॉशिंग्टननी सुरू केलेली चळवळ, बुकरटी वॉशिंग्टनची चळवळ, आणि दुसरीकडे WB डुबोईसची चळवळ. बुकरटी वॉशिंग्टनचं असं म्हणणं होतं की जिम क्रो लॉज यांनी ॲक्सेप्ट केलेले होते की तुम्ही जे काही द्याल, आम्ही धंदे शिक्षण घेऊ, आम्ही मेहनतीची कामं करू, आम्ही कुठल्याही प्रकारची पडेल ते कौशल्य विकसित करू, आणि कौशल्य विकसित केल्यानंतर आमच्या रोजीरोटीचा आम्ही प्रश्न सोडवू, आम्हाला मर्यादित स्वरूपाची गुलामी मान्य आहे, आम्हाला मतदानाचा अधिकार. म्हणजे थोडक्यात गांधीची चळवळ ज्याप्रमाणे आहे तशी बुकर टी वॉशिंग्टनची चळवळ आहे. आणि दुसऱ्या बाजूला WB डुबोईसची चळवळ जी आहे, WB डुबोईसचं काय म्हणणं होतं की काळ्यांनी कुणाच्या दयेवर राहता कामा नये, काळ्यांनी आपला स्वतःचा उत्कर्ष जर साधायचा असेल तर उसाच्या आणि कापसाच्या मळ्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये राहून काउंटीमध्ये राहून काम करणारे जे ब्लॅक्स आहेत त्यांनी शहरामध्ये स्थलांतर केलं पाहिजे. आणि या क्रायसिसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर 1911 ते 1920 खेडी सोडा शहराकडे चला ही मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर WB डुबोईसचे दुसरे सहकारी होते रॉबर्ट एबॉट, यांनी शिकागो डिफेंडर नावाचं एक पुन्हा दुसरे एक साप्ताहिक त्यांचं होतं. ह्या शिकागो डिफेंडरच्या माध्यमातून खेड्यातून शहरामध्ये स्थलांतरित करणारे जे निग्रो होते, जे ब्लॅक्स होते, त्या ब्लॅक्सना जवळच्या जे उद्योगपतींकडे काम कसं मिळेल ह्याच्यासाठी ॲडव्होकेसी काम करण्याचं काम ते करायचे. आणि या शिकागो डिफेंडरमधून कुठे जागा आहेत, कुठे भरती सुरू आहे, कुठे रोजगाराच्या संधी आहेत, कुठल्या वसाहतीमध्ये कुठल्या प्रकारचे अत्याचार होत आहेत याची मांडणी केली जायची. आणि तिसरे जे म्हणजे काळ्यांचे एक नेते जे होते ब्लॅक्सचे, ते होते मार्कस गार्वी. निग्रो वर्ल्ड या नावाचं त्यांचं एक वृत्तपत्र निघायचं. ह्या निग्रो वर्ल्डच्या माध्यमातून कोणत्या गोऱ्यांनी कोणत्या काळ्यांना गोळ्या घालून मारलेला आहे, लिंचिंग केलेलं आहे, अत्याचार केले आहे, बलात्कार केले आहेत याचा लेखाजोखा दर आठवड्याला प्रसिद्ध व्हायचा. तर द क्रायसिस, द शिकागो डिफेंडर आणि द निग्रो वर्ल्ड ह्या तीन वृत्तपत्रांनी अमेरिकेतील द ग्रेट मायग्रेशन नावाची 1910 ते 1920 आणि त्याच्यानंतर 1940 ते 1965 अशा दोन
म्हणजे फेजेसमध्ये जे निग्रोंचं खेड्यामधून शहरामध्ये स्थलांतर झालं, त्या स्थलांतरणाची मोठी चळवळ त्यांनी उभी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपुढे जो आदर्श होता तो हा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिथे राहत होते, ज्या ठिकाणी वास्तव्यास होते, त्या ठिकाणी आजूबाजूला या घटना घडत होत्या. तर क्रायसिस निघत होता, तर शिकागो डिफेंडर निघत होता, निग्रो वर्ल्ड निघत होता, आणि त्याचा परिणाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर स्वाभाविकपणे होणं स्वाभाविकच होता अगदी. आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतामध्ये पहिल्यांदा जेव्हा आले, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा काय केलं, तर पहिल्यांदा मूकनायक नावाचं पाक्षिक सुरू केलं. आणि या मूकनायक पाक्षिकामधून त्यांनी जी मांडणी केलेली आहे, साऊथ बरो कमिशनला जे निवेदन दिलेलं आहे, स्वराज्याची स्वराज्याची सर सुराज्याला नाही, हं, आम्ही म्हणजे अस्पृश्य आणि आमचे स्वराज्य, जे अस्पृश्यांना स्वराज्याची कशी आवश्यकता आहे, ह्या राजकीय अंगाने ह्या 10 महिन्याच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मूकनायकाचे अग्रलेख वाचा आपण, त्याच्यामधून दिसेल. मूकनायकाचा पगडा पहिला अग्रलेख जो आहे, ह्या म्हणजे मूकनायकाचं बिरुदवाक्य आपल्याला माहीत असेल, काय करू आता धरून या बिळ, निशंक हे तोंड वाजविले, नवे जगी कोणी मुकियाचा राजा म्हणून कळवळा येत असे, हे बिरुदवाक्य घेऊन त्यांनी मूकनायक सुरू केला. आणि मूकनायक सुरू करताना अस्पृश्यांना स्वतंत्र प्रतिनिधित्वाची कशी आवश्यकता आहे, हे सर्वप्रथम त्यांनी ह्या 10 महिन्याच्या काळामध्ये प्रत्येक अंकाच्या अग्रलेखामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला दिसेल की अस्पृश्यांच्या राजकीय अस्तित्वाला सर्वप्रथम वाचा मूकनायकामधून फोडण्यात आली, चळवळीचं मुखपत्र म्हणून ते वापरण्यात आलं. पहिल्याच अग्रलेखात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मूकनायक काढण्याचं प्रयोजन काय आहे, मूकनायक काढण्याचं कारण काय आहे. तर पहिल्याच अग्रलेखामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ह्या देशामध्ये अस्पृश्यावर होणारे अत्याचार आणि अन्याय यांची चर्चा करण्यासाठी, त्यांच्या भावी उन्नतीचे मार्ग आणि भावी उन्नतीच्या योजना याच्याबाबत खल करण्यासाठी एक स्वतंत्र वृत्तपत्राची आवश्यकता आहे. त्याच्या पुढच्या पॅरामध्ये ते म्हणतात की या देशामध्ये म्हणजे समकालीन पत्रकारितेच्या संदर्भात बोलायचं तर जे तो विषय मी आपल्याला घेतो की या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्ञानप्रकाश, सुबोध पत्रिका, डेक्कन रयत, विजयी मराठा, जागृती अशा प्रकारची अनेक वृत्तपत्रं आहेत की ज्याच्यामधून अस्पृश्याच्या प्रश्नाचा थोडाफार खल होतो. परंतु ब्राह्मणेत्तर या अवडंबर संज्ञेखाली निघणाऱ्या या वृत्तपत्रांमध्ये अस्पृश्यांच्या अतिजगडव्याळ प्रश्नांची चर्चा करण्यास पुरेशी जागा कशी बरे मिळेल, त्याच्यामुळे अस्पृश्यांच्या स्वतंत्र प्रश्नाची चर्चा करण्यासाठी आणि त्यांच्या भावी उन्नतीचे मार्ग दाखवण्यासाठी एक स्वतंत्र अशा पत्राची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे ह्या पत्रकर्त्यांनी अस्पृश्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ह्या मूकनायकाची सुरुवात केली आहे. पहिल्याच अग्रलेखामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या वृत्तपत्राचं प्रयोजन काय आहे ते जाहीर करतात. डॉक्टर बाबासाहेब म्हणजे ह्या प्रयोजनावरून आपल्याला काय लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची पत्रकारिता जी आहे ही त्यांची पत्रकारिता केवळ पैसे कमावण्यासाठी, आपल्या व्यवसायाला बरकत यावी म्हणून, आपल्याला नाव मिळावं म्हणून, कीर्ती मिळावी ह्याच्यासाठी सुरू केलेली नव्हती, तर चळवळीच्या बांधणीसाठी आवश्यक असं हत्यार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायकाची निर्मिती केलेली होती. ही मूकनायकाची निर्मिती केल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परत इंग्लंडला निघून गेले बॅरिस्टर बॅरेटला करण्यासाठी. आणि ह्या वृत्तपत्राचा कारभार जो आहे तो ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप या माणसाकडे सोपवलेला. 1923 जेव्हा ते परत आले, 1923 परत आल्यानंतर याच्या मालकी हक्कासंबंधी वाद निर्माण झाला आणि वाद निर्माण होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मूकनायक परत सुरू करता आलं. आणि त्याच्यामुळे त्यांनी मग पुन्हा या काळामध्ये चवळीची बांधणी केली. महाडचा सत्याग्रह जो आहे 20 मार्च, आपल्याला माहीत असेल की महाडचा सत्याग्रह 20 मार्च रोजी त्यांनी याची महाडला बैठक घेतली आणि एक परिषद घेतली महाराजांची तत्कालीन अस्पृश्याची. आणि हे घेतल्यानंतर तत्कालीन वृत्तपत्र जी होती त्याच्यामध्ये कुलाबा समाचार हे एक अग्रगण्य वृत्तपत्र होतं. आणि ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप हा अस्पृश्य जातीत जन्मलेला जरी पुरुष असला तरी त्यांनी मूकनायक बंद झाल्यानंतर भारत नावाचं एक पत्र सुरू केलेलं होतं. भारतमधून कुलाबा समाचार आणि त्या काळात भोपटकरांनी काढलेलं भाला नावाचं जे पत्रक होते, या भालामधून महारांनी या महाडमध्ये जे काही आरंभलेलं आहे ते कसं कायद्याच्या बाहेरचं आहे,
ते कसं अस्पृश्यांच्या हक्कांना बाधा पोचवणार आहे, ते कसा महाराजांचा उर्मटपणा दर्शवणार आहे, अशा प्रकारची खोटी मांडणी आणि अस्पृश्यांना बदनाम करणारी मांडणी सातत्याने सुरू केली. आणि त्याला उत्तर देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 एप्रिल 1927 रोजी बहिष्कृत भारत सुरू केला. पहिलाच अग्रलेख जो आहे पुनश्चर्य, पहिल्याच अग्रलेखामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भालाकाराची चिरफाड केलेली आहे. हे वृत्तपत्र कशासाठी पाहिजे आम्हाला, तर बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायाचा तेवढ्याच प्रकारतेने मुकाबला जर करायचा असेल तर आम्हाला पुनश्च हरिओम केल्याशिवाय गत्यंतर नाही. आम्हाला आमच्या प्रश्नाचा खल आणि विरोधी मताचं खंडन करण्यासाठी तेवढ्याच तोडीचं एक नवीन वृत्तपत्र जे आहे ते आवश्यक आहे. आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी बहिष्कृत भारत जे आहे त्या बहिष्कृत भारताची स्थापना केली. ह्या बहिष्कृत भारताचा 3 एप्रिल 1927 स्थापन केल्यानंतर यामध्ये पहिलाच जे पुनश्च हरिओमच्या नंतर जो दुसरा अंक आलेला आहे, ह्या दुसऱ्या अंकामध्ये महाडच्या सत्याग्रहाच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 अग्रलेखाची लेखमालिका लिहिलेली आहे. महाडचा धर्मसंगर आणि अस्पृश्य हिंदूंची जबाबदारी, महाडचा धर्मसंगर आणि सरकारची इंग्रज सरकारची जबाबदारी, महाडचा संघर्ष, महाडचा धर्मसंगर आणि अस्पृश्याची जबाबदारी. आणि ह्या तीनही अग्रलेखांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामधील जातीय आणि राजकीय व्यवस्थेत आणि हिंदू धर्माची जी चिरफाड केलेली आहे ती चिरफाड जी आहे आजही चळवळीचा जाहीरनामा म्हणून उपयोगी पडणारी अशा प्रकारची ती चिरफाड आहे. बेसिक मांडणी ज्याला म्हणतो आपण, हा आमचा संघर्ष कशासाठी आहे, कशासाठी अस्पृश्यांची चळवळ आहे, ह्याची बेसिक मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माची चिरफाड करून त्या देशामध्ये जी राजकीय व्यवस्था आहे ती राजकीय व्यवस्था आम्हाला कशी अनुकूल नाही आहे आणि आम्हाला जर अनुकूल करायची असेल तर आम्हाला कुठल्या प्रकारे मार्गक्रमण केलं पाहिजे याची मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या 3 अग्रलेखाच्या मालिकेतून केलेली आहे. आणि त्यामुळे एका बाजूला आपण जर पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाडच्या धर्मसंग्रहाच्या अनुषंगाने, महाडच्या सत्याग्रहाच्या अनुषंगाने मांडणी करते आहेत, लढा देत आहेत, आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला भाला आणि कुलाबा समाचारमधून मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर चिखलफेक होते आहे. म्हणजे बहिष्कृत भारताच्या प्रत्येक अंकामध्ये जर आपण पाहिला तर कुठे ना कुठे जे कुलाबा समाचारचा समाचार घेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की माणसातील साप आणि सापातील माणसे, जे सापातील माणसे आणि माणसातील साप अशा प्रकारे, किंवा आम्हीही तुमची टाळकी सडकून काढल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा शब्दप्रयोग जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महाडच्या धर्मसंगर आणि अस्पृश्यांची जबाबदारी या अग्रलेखामध्ये ते लिहितात. त्याच्या पुढचे जे आहेत अग्रलेख जर पाहिले, ओळीने आलेले अग्रलेख, अस्पृश्यता निवारणाचा पोरखेड, म्हणजे गांधींनी त्या काळामध्ये सहभोजन जे मर्यादित स्वरूपात जे आहे देवळात प्रवेश देणे किंवा मंदिर प्रवेशाचे सत्याग्रह अशा प्रकारची जी चळवळ आरंभलेली होती आणि स्पेशली कुर्तकोटींनी त्याच्यासाठी जो पुढाकार घेतलेला होता डॉक्टर कुर्तकोटी आणि काँग्रेस ह्यांनी अस्पृश्यता निवारणाचा पोरखेड या अग्रलेखातून त्यांनी त्यांचा समाचार घेतलेला आहे. त्या देशामध्ये अस्पृश्यांसाठी जी शैक्षणिक व्यवस्था लागू करण्यात आलेली होती त्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये आप घरी वाटा आणि बाप घरी वाटाच अशाप्रमाणे, त्या काळामध्ये परांजपे नावाचे शिक्षण मंत्री होते मुंबई प्रांताचे, आणि ह्या परांजपे नावाच्या शिक्षण मंत्र्यांनी प्राथमिक शिक्षण जे आहे जे 8वीपर्यंतचं शिक्षण हे म्युनिसिपॅलिटीकडे सोपवावं अशा प्रकारचं एक बिल आणलेलं होतं. आणि हे बिल पारित झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या बिलाची जी चिरफाड केलेली आहे आणि या शिक्षण व्यवस्थेचा खेळ खंडोबा करून अस्पृश्यांना शिक्षणापासून कसं रोखल्या जाते आहे याचा उहापोह करणारा आप घरी बाटा आणि बाप घरी बाटाच अशा प्रकारचा अग्रलेख लिहून पूर्ण शिक्षण व्यवस्थेची आकडेवारी जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यात मांडलेली आहे. म्हणजे पत्रकारिता कशासाठी असते, पत्रकारिता धम्मधम्म करण्यासाठी असते काय, पत्रकारिता जयभीम जयभीम करण्यासाठी असते काय, पत्रकारिता सुरेखा भोतमंगेवर अत्याचार झाला, आपल्या पायल तडवीवर अत्याचार झाला अत्याचाराची दाद मागण्यासाठी आपल्याला बातम्या स्वरूपात आणणं आवश्यक आहे. परंतु आज आपण जे पाहतो आहे की आंबेडकरी म्हणवणारी जी वृत्तपत्रं आहेत ती भडक स्वरूपात अमुक ठिकाणी बलात्कार, तमुक ठिकाणी दलितांची घरे जाळलीत, पुढचं काय, ह्याच्या संघर्षाचं काय, ह्याच्याविषयीची मांडणी न करता लोकांना फक्त एक प्रक्षोभ निर्माण करण्याचं काम जे आहे ज्या पत्रकारितेच्या माध्यमातून केलं जाते आहे
त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता जी आहे ती एक वेळ अभ्यासावी. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनाची वैशिष्ट्य जर पाहिली, जे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सदरं चालवत होते बहिष्कृत भारतामध्ये, आजकालचे प्रश्न आणि वर्तमानसार ह्या दोन सदरांमध्ये, म्हणजे वक्रोक्ती कशी वापरायची, व्यंग कसं वापरायचं, म्हणजे ज्याला म्हणतो आपण भाषेची जी ज्याला भाषेला वाकवणे ज्याला म्हणतो आपण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंग्रजीप्रमाणेच मराठीवर सुद्धा एवढा प्रचंड प्रभुत्व होता की ते आजकालचे प्रश्न आणि वर्तमानसार हे दोन जे स्फुट लिहायचे. वर्तमानसारमध्ये काय असायचं तर ब्रिटनपासून तर भारतापर्यंत अस्पृश्यांच्या संदर्भात ज्या ज्या काही घडलेल्या घडामोडी असायच्या त्या घडामोडी ते इथे आणायचे आणि त्या घडामोडीचं एक सार जे आहे ते सार त्याच्यापुढे ठेवायचे आणि आजकालचे प्रश्नमधून ते नेमका अस्पृश्यांना महत्त्वाचे असलेले जे प्रश्न असेल त्या प्रश्नावर ते स्फुट लिहायचे आणि या स्फुटच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या अस्पृश्य बांधवासाठी जे मार्गदर्शन करत होते ह्या मार्गदर्शनातूनच त्या काळचा समाज जो आहे तो चळवळीसाठी उद्युक्त होत होता. दुसरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अग्रलेखाची चर्चा करताना मला सांगावं असं वाटतं की सत्याग्रह म्हणजे काय, याच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अग्रलेख लिहिलेला आहे, अस्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी ह्या नावाचा अग्रलेख आहे. गांधीचा सत्याग्रह आणि अस्पृश्यांचा सत्याग्रह ह्याच्यामध्ये नेमका काय फरक आहे, कारण त्या काळामध्ये वर्तमान नावाचा एक पेपर निघायचा आणि या वर्तमान नावाच्या पेपरमध्ये महाडमध्ये झालेला जो सत्याग्रह हा सत्याग्रह नसून स्पृश्यांवर किंवा हिंदूंवर झालेलं आक्रमण आहे अशा प्रकारची भूमिका घेतलेली होती. आणि त्याच काळामध्ये 1921 जो गांधींनी केलेला सत्याग्रह जो होता त्या तो सत्याग्रह म्हणजे कसा सत्यासाठीचा आग्रह आहे अशा प्रकारची भूमिका मांडलेली होती. त्याचा समाचार घेताना डॉक्टर बाबासाहेबांनी अस्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी हा अग्रलेख लिहिलेला आहे आणि या सत्याग्रहाची जी बेसिक आयडिया काय आहे, सत्याग्रहाची बेसिक आयडिया काय आहे ह्याच्या संदर्भात अतिशय मूलगामी स्वरूपाचं लेखन जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे. जे असे अनेक विषय जे आहे ज्याला म्हणतो आपण अनेक विषय, जे अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया, अस्पृश्यतोन्नतीचा, अस्पृश्याची उन्नती जर करायची असेल त्याच्यासाठी आर्थिक पाया कोणत्या प्रकारचा आहे ह्याच्या संदर्भातील अग्रलेख आहे अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया. दुसरा जो जे एक बाबासाहेबाचा जो अग्रलेख आहे समतेसाठीची विषमता, समता आणि विषमता या कॉन्सेप्टमध्ये काय फरक आहे. एक दुखात सुख नावाचा अग्रलेख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ह्या दुखात सुखमध्ये म्हणजे मी ब्राह्मण्याच्या विरुद्ध नाही, म्हणजे मी ब्राह्मणांच्या विरुद्ध नाही तर ब्राह्मणवादाच्या विरुद्ध आहे, ब्राह्मण्याच्या विरुद्ध आहे, ज्याच्यामध्ये ब्राह्मण्य नाही अशा प्रकारचा ब्राह्मण मनुष्यही माझ्या चळवळीमध्ये माझ्यासाठी प्रिय आहे अशा प्रकारची मांडणी जी आहे सैद्धांतिक मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. तर असे एकापेक्षा एक सरस अग्रलेख जे आहेत हे सरस अग्रलेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनीतून बहिष्कृत भारतामधून आपल्याला उतरलेले दिसतात. बहिष्कृत भारत म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळीची जी पायाभरणी करतो ज्याला म्हणतो आपण, त्याची सैद्धांतिक स्वरूपाची चर्चा जी आहे, पुढे पुढे बाबासाहेबांनी म्हणजे एवढ्या बेसिक लेवलवर जाऊन, एवढ्या पायाभूत लेवलवर जाऊन अस्पृश्यांच्या चळवळीची बेसिक मांडणी जी आहे ही बेसिक मांडणी आपल्याला केल्याचं दिसत नाही. म्हणजे पुढे जे आहेत अतिशय प्रगल्भ झालेले आहे. पुढे मग पुढे जागतिक संदर्भ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनाचा जर तुम्ही जे परामर्श घेतला इथे जर म्हणजे आपले अभ्यासक लोक ज्यांना आस्था आहे त्यांनी जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वृत्तपत्रीय लेखनाची एक स्टाईल आहे, स्टाईल एक शैली ज्याला म्हणतो आपण, प्रत्येकाची एक शैली असते की महाराष्ट्रीयन पत्रकार किंवा ब्राह्मणी पत्रकारितेची शैली काय आहे. तर आपण काळचे अग्रलेख वाचले, सीमपरांजपे काळ नावाचं पेपर चालवायचे, केसरी नावाचा पेपर जर पाहिला त्याचे अग्रलेख वाचले आपण टिळकांचे, तर टिळकांचे अग्रलेख हे लोकांना चिथावणारे असायचे. शिवराम परांजपे जे आहेत ते काळमध्ये जे लेखन लिहायचे काळ करते ते म्हणजे अतिशय शब्दांचे फुलवरे फुलवणारे की आज म्हणजे आज मार्तंडाचा अग्निप्रकोप ह्या देशावर होऊन संपूर्ण जे इंग्रजाचं राज्य जे आहे हे राज्य वाफेमध्ये रूपांतरित होतं अशा प्रकारचे शब्दाचे फुलवरे फुलवणारे भाषा, एकदम भाषेवर त्यांचा फार जोर असायचा. जे नचिकेळकर नंतरच्या काळामध्ये केसरीचे संपादक झालेले त्यांचा भाषेवर जोर असायचा, बेसिक मूल्यांवर नाही. कृप्र खाडीलकर जे नवा काळ चालवायचे त्यांचा जर आपण हे जर पाहिला तर त्यांचाही जोर हा कशावर असायचा तर भाषेवर असायचा. ते मराठी पत्रकारितेमध्ये भाषे जेवढी प्रगल्भ अशी भाषा लिहाल तेवढा तो चांगला पत्रकार अशा प्रकारची एक समजूत होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला छेद दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वृत्तपत्रीय लेखन कशा प्रकारचं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वृत्तपत्रीय लेखन
सर्वप्रथम ते काय करतात, एक उदाहरण देतात जागतिक स्तरावर काय काय, एक प्रमुख एखादा विषय असेल त्याला विषयाच्या म्हणजे विषयाच्या संदर्भात जगातील विचारवंताचं काय म्हणणं आहे, इतिहासाचा त्याला काय आधार आहे, इतिहासामध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या काय, काय झालं होतं, कशाप्रकारे त्याच्यावर मार्ग काढला, आणि त्याच्यानंतर वर्तमानामध्ये आत्ता आत्ताच्या सांप्रतच्या स्थितीमध्ये त्याच्यावर कशा प्रकारची त्याची स्थिती आहे आणि त्याच्यातून मग काय निष्कर्ष. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी शैली आहे लेखनाची ती कशी संशोधनात्मक स्वरूपाची आहे. निव्वळ निव्वळ फुलबाजा फुलवणे शब्दांचे, शब्दांचे फुलवले फुलवणे, म्हणजे जसं अत्रेची शैली जर आपण पाहिली तर अत्रेच्या लेखनामध्ये आपल्याला काय दिसतं, प्रत्येक शब्दावर कोटी करायची, प्रत्येक शब्दावर कोट्या करत जाणे, प्रत्येक शब्दाचे जे आहेत म्हणजे निजलिंगप्पा, अरे हे काय 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 कसलं नाव आहे निजलिंगप्पा, हे काय नाव असतं काय, अशा प्रकारची खिल्ली उडवणे ज्याला म्हणतो आपण. किंवा ढमढेरे त्या काळामध्ये एक उभ्या होत्या, त्याची खिल्ली उडवताना अत्रे लिहितात दोन ढ आणि एक मढ, म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीची खिल्ली उडवत जाणे, ही अत्र्यांची स्टाईल होती. बाबासाहेबांच्या लेखनाची जी स्टाईल आहे, जी शैली आहे लेखनाची, ती शैली अत्यंत विद्वत्ता प्रचूर आहे, ती निष्कर्ष काढणारी आहे, ती प्रयोजन डोळ्यापुढे ठेवून माणसाला चेतवून उठवणारी, ज्ञानी बनवणारी आहे. जे वृत्तपत्राचं जे आवश्यक अंग म्हटलं जातं, ह्या वृत्तपत्राचं आवश्यक अंग काय असतं, तर आम्हाला म्हणजे पत्रकारितेच्या भाषेमध्ये, मी काय पत्रकारिता शिकलो नाही पण ते वाचलो आहे, त्याच्यामध्ये ज्ञान, मनोरंजन आणि लोकशिक्षण, ह्या तीन गोष्टी ज्या आहेत ह्या तीन गोष्टी वृत्तपत्रामधून, वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत अशी अपेक्षा असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञान तर दिलेलं आहे, मनोरंजनाच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते म्हणतात की माझ्या समाजाच्या एवढ्या समस्या आहेत की ज्याच्यामध्ये मनोरंजन करण्यासाठी मला कुठे वेळ आहे, मला माझ्या लोकांना ज्ञानी बनवायचं आहे. ते बहिष्कृत भारताला जेव्हा एक वर्ष पूर्ण झालेलं होतं, एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर 3 एप्रिल 1928 रोजी त्यांनी बहिष्कृत भारताचे ऋण हे लौकिक ऋण नव्हे काय ह्या नावाचा एक अग्रलेख लिहिलेला आहे, आणि या अग्रलेखामध्ये त्यांनी संपूर्ण माझ्या आपल्या लिखाणाची स्टाईल, ते करत असलेला हाल अपेष्टा आणि ते किती म्हणजे त्यांच्यावर झालेलं कर्ज, आणि त्या काळामध्ये जे सुशिक्षित समाज होता प्रामुख्याने शिक्षक, त्या शिक्षक वर्गाने त्यांना कसा असहकार केला, म्हणजे एक आण्याची वर्गणी भरण्यासाठीसुद्धा लोक कसे तयार नसायचे, आणि ज्यांच्यासाठी मी हे करतो आहे तोच लोक तोच समाज कसा उदासीन आहे, अशा प्रकारची खंत व्यक्त करतात ते त्या अग्रलेखामध्ये. परंतु ही खंत व्यक्त करताना त्याच्या शेवटचं वाक्य ज्या अग्रलेखाचं आहे, परंतु एवढीही अडचण असतानासुद्धा हे पत्र बंद व्हावे अशी कल्पनाही माझ्याने करवत नाही, हे त्या अग्रलेखाचा समारोपीय वाक्य आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपल्या पत्रकारितेवर जी आहे ती अशा प्रकारची अविचल, अशा प्रकारची निष्ठा होती. आणि ही जी वैशिष्ट्य जी आहेत, ही वैशिष्ट्य त्यांच्या समतामध्ये, जनतामध्ये, प्रबुद्ध भारतामध्ये अशी प्रत्येक पत्रामध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे जसं जनता पत्र जे आहे, हे जनता पत्र जर आपण पाहिलं तर जनता पत्र हे आंबेडकरी चळवळीची बखर, ज्याला म्हणू आपण बखर, आंबेडकरी चळवळीची बखर म्हणजे जनता हे वृत्तपत्र आहे. ते 2 ऑक्टोबर 1930 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिला गोलमेज परिषदेसाठी लंडनला जायला निघालेले होते, आणि त्यावेळी जे समता हे पेपर जे चालवायचे, द वी प्रधान, भारत कदरेकर, बी पी प्रधान, ही जी मंडळी होती, गणी सहस्त्रबुद्धे वगैरे त्यांचे जे सहकारी होते, शंकर पाशा वगैरे, ह्याच्या माध्यमातून हे पत्र सुरू झालेलं होतं. आणि हे पत्र सुरू जाता असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये एक निवेदन छापलेलं आहे पहिल्याच अंकामध्ये. त्या निवेदनामध्ये 5 पॉईंट्स दिलेले आहेत, म्हणजे हे वृत्तपत्र कशासाठी, की पहिली जाऊन दोन वृत्तपत्र बंद पडलेली आहेत त्याची उणी भरून काढणे, आणि त्याच्यातला 3रा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. हा 3रा पॉईंटवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामधील अस्पृश्य, मजूर, कष्टकरी, त्याचप्रमाणे जे ब्राह्मणेत्तर, अशा प्रकारच्या संपूर्ण लोकांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक न्यायाकरिता आर्थिक न्यायाचे प्रश्न जे आहेत त्याचा उहापोह करण्यासाठी जनता आम्ही हे घेत आहोत, आणि हे कुठल्याही एका विशिष्ट समाजाला उद्देशून नसल्यामुळे ह्याचं नाव जे आहे हे नाव सार्वत्रिक जनतेच्या प्रश्नासाठी असल्यामुळे जनता असं नाव ठेवण्यात आलेलं आहे, असं त्या 3रा पॉईंटमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता जर आपण पाहिली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जनतामध्ये आपल्याला काय दिसतं, तर जनतामध्ये तत्कालीन चळवळ जी आहे, राऊंड टेबल कॉन्फरन्स, बाबासाहेबाची विलात येऊन पत्रे, काय काय झालेलं होतं त्याची बखर, त्याच्यानंतर राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये काय काय चर्चा झाला त्याचा साध्यंत वृत्तांत, त्या काळामध्ये द बॉम्बे क्रॉनिकल नावाचा एक पेपर निघायचा, म्हणजे समकालीन पत्रकारात्नच्यामध्ये बॉम्बे क्रॉनिकलचे संपादक होते बी जी हार्निमन, त्याची स्थापना जी आहे ती फिरोजशहा मेहतानी केलेली होती. तर बॉम्बे क्रॉनिकल हे मुंबईमधील उच्चभ्रूमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेलं पत्रक होतं, आणि जेव्हा
राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये कम्युनल अवॉर्ड जो आहे तो जाहीर झाला. तो कम्युनल अवॉर्ड जाहीर झाल्यानंतर अत्यंत जहरी स्वरूपाचा अग्रलेख जो आहे तो बी जी हार्निमननी लिहिलेला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे ह्या देशाचे ह्या देशामध्ये जन्मलेले काय त्याला भीमासूर असं नाव दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लिश पत्रकामध्ये. म्हणजे हा भीमासुराने ह्या देशाला म्हणजे गृहंकृत करण्यासाठी हा डाव रचलेला आहे आणि ह्या भीमासुराला नष्ट करणं आता कसं आवश्यक आहे अशा प्रकारची एक पारसी माणसाने केलेली मांडणी आहे बी जी हार्निमननी. आणि ह्या बी जी हार्निमननी म्हणजे त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जे हल्ले होत होते म्हणजे वृत्तपत्रीय याच्यातून की बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रद्रोही आहेत, देशाचे कसे ते देशाची फाळणी करणारे आहेत, देशाला कसं विभाजनाच्या दिशेने नेत आहेत, अशा प्रकारची मांडणी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गांधींच्या धोरणाच्या विरोधी भूमिका घेऊन ह्या देशाचं विभाजन करणारा, हिंदू समाजाचं विभाजन करणारा निघालेले भीमासूर आहेत अशा प्रकारची तत्कालीन समकालीन वृत्तपत्रामधून समकालीन मीडियामधून मांडणी होत होती. आणि त्यावेळी जनतामधून बाबासाहेब आंबेडकरांनी अकाट्य तर्क देऊन अकाट्य अशा प्रकारचे युक्तिवाद देऊन जे विलायतेवरून पत्र पाठवून त्याची मांडणी जी केली आहे चळवळीची ती मांडणी जी आहे ती मुळातून वाचल्यासारखी आहे. ह्या एक तासाच्या भाषणामध्ये त्या संपूर्ण म्हणजे जवळपास 1930 ते 1956 हे 2 ऑक्टोबर 1930 ते 3 जानेवारी 1956 एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये जनता जे आहे सुरुवातीला ते पाक्षिक म्हणून निघालेलं होतं, नंतर ते साप्ताहिक झालं आणि त्या साप्ताहिकामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक गोष्टीची मांडणी जी केली. 1935 कायदा, कम्युनल अवॉर्ड, त्याच्यानंतर जे गांधी आयर्विन करार, गांधीजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट, त्याच्यामध्ये झालेले वृत्तांत, रशियातील साम्यवाद, मॅक्झिम गार्कीच्या आई कादंबरीचा अनुवाद, असे अनेक विषय आपण जनतामधून हाताळलेले आपल्याला दिसतात. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी पत्रकारिता जी आहे ही अशी पत्रकारिता जी आहे ही अशी चौफेर स्वरूपाची आहे. ती एका विशिष्ट साचेबंद स्वरूपामध्ये एका विशिष्ट कोशामध्ये अशी बंदिस्त झालेली पत्रकारिता नाही, तर ती म्हणजे जर्मनीमध्ये काय झालेलं आहे, कुठल्या प्रकारचा म्हणजे खल होतो आहे, दुसऱ्या महायुद्धाची स्थिती काय आहे हे इथल्या अस्पृश्यांना कळविण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतामधून सातत्याने ती मांडणी केलेली आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना की एवढ्या इतक्या कमी कालावधीमध्ये अस्पृश्य समाज, इतक्या कमी कालावधीमध्ये महार समाज एवढा ज्ञानवंतांनी एवढा क्रांतिकारी कसा झाला, अरे त्याला लोकशिक्षण देणारा त्यांना ज्ञानवंत बनवणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता, एवढी प्रकांड पंडित्याची पत्रकारिता जर असेल तर हा समाज ज्ञानवंत कसा होणार नाही, हा समाज लढाऊ कसा बनणार नाही, हा समाज क्रांतीचा वाहक कसा बनणार नाही की ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरासारख्या ज्ञानसागराचे अमृत जे आहे ते त्याच्या रोज त्याच्या कानावर पडते आहे, त्याच्या मेंदूमध्ये भिनते आहे, तो समाज निश्चितच क्रांतिकारी समाज म्हणून विकसित होईल. आणि त्याच्यामुळेच आपण पाहतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अनुयायित्व ज्यांनी स्वीकारलं, ज्यांनी जनताचं नियमित वाचन केलं, ज्यांनी प्रबुद्ध भारताचं नियमित वाचन केलं, ज्यांनी मूकनायकाचं नियमित वाचन केलं, ते लोक जे आहेत ते लढाऊ बनण्याचे बनले. प्रबुद्ध भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे धम्म चळवळीचं जे आहे म्हणजे अत्यंत कमी कालावधीमध्ये जे जवळपास 10-11 महिने ते बाबासाहेबाच्या हयातीमध्ये चालला, आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं प्रबुद्ध भारतामध्ये की त्या काळामध्ये आपण जर म्हणजे जी बुद्धाच्या धम्माची जी सूत्रं आहेत, अगण्य सूत्राचा अनुवाद, जे आपण अगण्य सूत्र काय आपल्याला अजून माहीत नाही, शिगोलावाद सूत्र काय आहे, म्हणजे ले मॅन्स बुद्धिझम ज्याला म्हणतो आपण, म्हणजे बौद्ध माणसाला एक कॉमन माणूस ज्याने बुद्धिझमचा काही अभ्यास केलेला नाही आहे त्याला बुद्ध धम्म म्हणजे काय हे समजावणारं सुत्तपीठकामधील महत्त्वाचं सूत्र जे आहे ते आहे शिगालोवाद सूत्र. शिगाल नावाच्या माणसाला बुद्धाने जो उपदेश केला आहे गृहस्थ धर्माची कर्तव्य काय आहेत, गृहस्थानी कसं वागलं पाहिजे, त्याचं मायबापाप्रती कर्तव्य काय आहे, पत्नीप्रती कर्तव्य काय आहे, समाजाप्रती कर्तव्य काय आहे, ह्याचा उपदेश शिगालोवाद सूत्रामध्ये आहे. हा शिगालोवाद सूत्राचा अनुवाद त्या काळामध्ये प्रबुद्ध भारतातून प्रकाशित झालेला आहे, मराठी अनुवाद. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता जी आहे ही अशा प्रकारची चौफेर स्वरूपाची म्हणजे अनेक अंगाचा वेध घेणारी पत्रकारिता आहे. आणि त्या दृष्टीनं आपण जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करणारी समकालीन पत्रकारिता जी आहे ही समकालीन पत्रकारिता अत्यंत मुजोर स्वरूपाची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची म्हणजे अतिशय खलनायक म्हणून प्रतिमा रंगवणारी पत्रकारिता आपल्याला एका बाजूला दिसते. मग त्याच्यामध्ये डेक्कन क्रॉनिकल असेल, जे जसं वालचंद कोठारीचं डेक्कन रयत नावाचं हे एक ब्राह्मणेत्तर व्ह्यू आणणारं पत्रक होतं, परंतु डेक्कन रयतमधून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर टीका करण्यात आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 म्हणजे 1926 मुंबई असेंब्लीमध्ये
महारत्न रद्द करण्याचा, महारत्न जे आहे ते रद्द करण्याचं बिल आणलेलं होतं. आणि हे बिल रद्द करणं कसं आवश्यक आहे याचं अतिशय विद्वत्तापूर्ण भाषेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची मांडणी त्यांनी प्रबुद्ध म्हणजे बहिष्कृत भारतामधून केलेली आहे. त्याला विरोध कोणी केला असेल, तर त्याला विरोध ब्राह्मण बनियाच्या पेपरने नाही केला, तर शेषराव देसाई नावाचे बेळगावरून राष्ट्रवीर नावाचा पेपर काढायचे, बेळगावमधून निघणारा. ह्या राष्ट्रवीर पेपरमधून महारत्न महाराजांच्या कसं फायद्याचं आहे आणि ह्या देशामधील मराठा आणि कुणबी लोकांचं कसं ह्या महारत्नामुळे नुकसान होणार आहे याचा प्रतिवाद देसाईने केलेला आहे. समकालीन पत्रकारितेचा आपण जर पाहिला, इथून म्हणजे वर्धेमधून, आपल्या वर्धा शहरामधून त्या काळामध्ये ब्राह्मणेत्तर नावाचं एक वृत्तपत्र निघायचं, ते व्यंकटराव गोडे काढायचे, व्यंकट गोडे. ह्या ब्राह्मणेत्तर वृत्तपत्रामधून सुद्धा महाडच्या धर्मसंग्रहाच्या का महाडच्या सत्याग्रहाच्या संदर्भात टीका करण्यात आलेली आहे. जे आपण जर म्हणू आपण सत्यशोधक चळवळ आली ही समांतर चालवलेली चळवळ आहे, तर जिथे धर्माचा प्रश्न आलेला आहे त्या धर्माच्या प्रश्नावर ब्राह्मणेत्तर बनवणाऱ्या वृत्तपत्रांनीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधी भूमिका आपल्याला घेतलेली दिसेल. मग ते टाईम्स ऑफ इंडिया असो, जे राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या काळामध्ये सिडनहॅम कंपू म्हणून एक अतिशय बदनाम कंपू होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसं चुकीची भूमिका घेत आहेत, असं इंग्लंडच्या क्रॉनिकल नावाच्या पेपरमध्ये छापून आलं. त्याचा जो वृत्तांत आहे तो इथला टाईम्स ऑफ इंडियामधून छापला जायचा, जनतामधून त्याचा प्रतिवाद करण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. तर मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वृत्तपत्रीय कर्तव्य आहे, मला वाटते बराच वेळ आपण माझं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांचं वृत्तपत्रीय कर्तृत्व जे आहे हे कर्तृत्व असं अतिविशाल स्वरूपाचं आहे, त्याला ह्याच्या मर्यादेत बांधता येणार नाही. पण ह्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन काय होता, एकंदरीत भारतीय पत्रकार समकालीन मीडियाबाबत, समकालीन पत्रकारितेबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा व्ह्यू जो आहे तो आपल्याला 18 जानेवारी 1943 साली रानडे गांधी आणि जीना या नावाचं ते आपल्याला प्रसिद्ध भाषण आहे. त्या प्रसिद्ध भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18 जानेवारी 1943 रोजी म्हणतात की पत्रकारिता हा पेशा एकेकाळी समाजातील प्रतिष्ठित पेशा होता, परंतु आज तो तसा राहिलेला नाही. त्याच्यामध्ये अत्यंत वाईट अशा घातकी प्रवृत्ती घुसलेल्या आहेत. एखाद्याने साबण बनवावा आणि तो विकायला काढावा ह्याच्यापेक्षा जास्त महत्त्व आजच्या पत्रकारितेला उरलेलं नाही. आजची पत्रकारिता जी आहे ही पत्रकारिता, त्या पत्रकारितेमध्ये जनतेच्या जबाबदार मार्गदर्शकाची भूमिका निभावण्याची कुवत ह्या आजच्या पत्रकारितेमध्ये राहिलेली नाही. बातमी देताना ती अतिरंजित नसावी, ती खोटी नसावी, ती समाजाची दिशाभूल करणारी नसावी, अशा प्रकारची नैतिकता जी आहे ती आजची पत्रकारिता बाळगत नाही. जे ह्याच भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सरकारने आखलेले धोरण, मग ते सरकारमधल्या कितीही उच्चपदावरील व्यक्तीने आखलेले असो, हे धोरण जर जनतेच्या विरोधी असेल तर त्या उच्चपदावरील व्यक्तीची तमा न बाळगता वृत्तपत्राचं कर्तव्य आहे की त्या धोरणाची चिरफाड करून जनतेपुढे सत्य मांडावं. परंतु हे धैर्य आताच्या पत्रकारितेमध्ये राहिलेलं नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. पुढचं वाक्य त्यांचं जे आहे ते आणखी त्याच्याही पेक्षा जास्त आहे की आताची पत्रकारिता म्हणजे आपल्या नायकाला नायकाच्या पुढे ढोल वाजवत त्याचा गाजा वाजा करत एखाद्या भोंदूला संतपदी बसवण्यासाठी निघालेली एक अनैतिक माणसं अनैतिक व्यक्तींची टोळी म्हणजे आजची पत्रकारिता आहे. अशा स्वरूपामध्ये अशा शब्दामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 जानेवारी 1943 रानडे गांधी आणि जीना या भाषणामध्ये त्यांनी भारतीय पत्रकारितेचं वर्णन केलेलं आहे. भारतीय पत्रकारितामध्ये भारतीय पत्रकारिता म्हणजे आपल्या नायकापुढे ढोल वाजवणारे वादंत्री आहेत आणि ह्या वादंत्र्यांना दुसरं काहीही काम उरलेलं नाही आहे, ते एखाद्या भोंदूला संत बनवतील अशा प्रकारचं वर्तन ते करत आहेत. आज आपण जे पाहतो आहे आजची पत्रकारिता आणि बाबासाहेबांनी 1943 सांगितलेलं वाक्य ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? दिसतो आपल्याला फरक? म्हणजे आपल्याला काहीही फरक दिसत नाही. अशा प्रकारची जी म्हणजे पत्रकारिते समकालीन पत्रकारितेचा जो उहापोह करतो याबद्दल एक थोडंसं जाता जाता तुम्हाला एक सांगतो. ब्रुस स्वेन नावाचा एक फार मोठा पत्रकार होऊन गेला. ह्यांनी एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे पुस्तक लिहिलं आहे, रिपोर्टर्स एथिक्स, बातमीदारांचं नीतिशास्त्र ज्याला म्हणतो आपण, वार्ताहरांचे नीतिशास्त्र काय असलं पाहिजे. वार्ताहराचं नीतिशास्त्र वर्णन करताना त्यांनी दिलेलं आहे की जो वार्ताहर असेल तो पूर्णपणे निष्पक्ष असावा, त्यांनी ज्या स्त्रोताकडून बातमी मिळालेली आहे त्या स्त्रोताच्या दबावाखाली काम करता कामा नये, त्यांनी कुठल्याही प्रकारच्या भेटवस्तू कोणाहीकडून स्वीकारता कामा नये, अशा प्रकारचे इथिक्स जे आहेत ते इथिक्स त्यांनी हे केलेले आहेत आणि हे इथिक्स जे कोडिफाय केलेले आहेत. आणि हे इथिक्स जे आहे
अमेरिकन आणि युरोपियन वर्तमानपत्रातील प्रत्येक वृत्तपत्र जे आहे त्यांना ते पाळणं बंधनकारक आहे. जेव्हा त्याला जॉबचार्ट दिला जातो ना, पत्रकाराला जेव्हा नियुक्ती दिली जाते, त्यांनी कोणत्या मार्गदर्शक तत्वाखाली काम करायचं ह्याचं जे नीतीशास्त्र जे आहे ते नीतीशास्त्राचं एक पेज त्याच्यासोबत जोडलेलं असतं. भारतामध्ये अशी स्थिती आहे काय? भारतामध्ये आज एखाद्या भोंदूला नायक बनवण्यासाठी त्याच्यापुढे ढोल बजवणारी टोळी जी आहे, बँड मास्टर, बँड लोकांची, बँडवाल्यांची, अशा प्रकारचे बँडवाले म्हणजे आजचे पत्रकार, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. आणि ही स्थिती आपल्याला हाणून जर पाडायची असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता खऱ्या अर्थाने आपल्याला रुजवायची असेल, तर आपण भावनात्मक होणे. आपल्यातील एखादा मनुष्य कितीही कर्तृत्ववान, कितीही मोठा असो, पण त्याची धोरणं जर जनविरोधी असतील, त्याला आत्ताची जी परिस्थिती जी आहे, सांप्रत परिस्थिती कशा प्रकारची आहे त्याचं विश्लेषण करून योग्य भूमिका, समाजाला मार्गदर्शक अशी भूमिका घेता येत नसेल, तर त्याच्याविरुद्ध त्या पत्रकाराने उभं ठाकलं पाहिजे, ही अपेक्षा आंबेडकरी पत्रकारिता करते. आंबेडकरी पत्रकारिता कोणाच्या चरणी लीन न होता, आंबेडकरी पत्रकारिता कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता, आंबेडकरी पत्रकारिता ही अत्यंत आपल्या समाजाला ज्ञानाचं मार्गदर्शन करणारी अशा प्रकारची पत्रकारिता असायला पाहिजे. आज तसं दिसत नाही. आज गल्ली गल्लीमध्ये आपल्याला मोबाईलवर चित्रीकरण करून व्हिडिओ दाखवणाऱ्या वृत्तवाहिन्या नागपूरमध्ये कितीतरी आपल्याला दिसतील. बाबासाहेबांचं पत्र समाजाचं पत्र म्हणून चालवणारे कितीतरी पत्रकार आपल्याला दिसतील. त्यांच्या पत्रकामध्ये असतं काय बघा तुम्ही, कुठे असतं? म्हणजे आज अमुक ठिकाणी कोणतं बिल आलेलं आहे, त्या बिलावर कुठल्या प्रकारची चर्चा होणार आहे. मागे मी वाचलेलं होतं की शेतकऱ्यांना आता 3,000 रुपये पेन्शन मिळणार, अशा प्रकारचं एक बातमी सगळीकडे व्हायरल झालेली होती. त्या बातमीची सत्यासत्यता काय आहे हे काही न करता सगळ्या पत्रकारांनी, आपल्यासुद्धा पत्रकारांनी ती बातमी छापली की शेतकऱ्यांना 6,000 रुपये पेन्शन मिळणार. मी मंत्रालयामध्ये काम केलेलं आहे, मी 16 वर्षे गृह खात्यामध्ये काम केलेलं आहे, मागासवर्गीय कक्षामध्ये काम केलेलं आहे. तर एक ज्याला म्हणतो आपण प्रायव्हेट बिल जे असतं, प्रायव्हेट बिल, खाजगी विधेयक, हे खाजगी विधेयक मांडल्यानंतर रामहरी रूपनवर नावाचा आमदार होता परिषदेचा, त्यांनी एक खाजगी विधेयक मांडलेलं होतं की शेतकऱ्यांना 6,000 रुपये पेन्शन देण्यात यावं. आणि हे खाजगी विधेयक जेव्हा विधानसभेत मांडलं जातं, विधान परिषदेत मांडलं जातं, तेव्हा ते सरकारी गॅझेटमध्ये आज चर्चेला येणारे बिल्स कोणते कोणते आहेत या सदराखाली राज्यपालाच्या सहीनुसार ते प्रकाशित होतात आणि ते प्रत्येक मेंबरला मिळतात. लोकांनी काय केलं, त्याची सत्यासत्यता काय आहे याच्या खोलात न जाता शेतकऱ्यांना 6,000 रुपये पेन्शन सुरू झाली. तर अशा प्रकारे दिशाभूल करणारी जी पत्रकारिता जी आहे ती पत्रकारिता आज फोफावलेली आहे. आणि या स्थितीमध्ये आंबेडकरी पत्रकारांचे काम आहे की सत्य काय आहे, आपल्या भविष्याचे उन्नतीचे मार्ग कोणते आहेत, पुढे येणारे आपले धोके कोणते आहेत, ह्याचं मार्गदर्शन जे आहे ते सातत्यानं आंबेडकरी पत्रकारांनी करत राहिलं पाहिजे. तेव्हाच तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरा अनुयायी पत्रकार म्हटला जाऊ शकेल. आज आंबेडकरी पत्रकारांनी एखाद्या नायकाला संतपदावर बसवून एखाद्या कुवत नसलेल्या व्यक्तीला फार महत्त्व देऊन त्याचा गाजावाजा करण्याचं काम जे आहे ती आंबेडकरी पत्रकारिता नव्हे. आज आपण पाहतो चमत्कार, बुवा, बाबा, अमुक तमुक, बंगाली बाबा पासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पत्रकारितेच्या सदरामध्ये मोडतात. आणि हे पत्रकार जे आहेत हे पत्रकार खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये गुंतले आहेत. आंबेडकरी पत्रकारिता अशा प्रकारची पत्रकारिता राहू शकत नाही. आंबेडकरी पत्रकारितेने ही जी लबाडी आहे, हे जे ढोंग आहे, प्रस्थापित वृत्तपत्राच्या माध्यमातून तुमची डोकी त्याला ज्या डोक्यामध्ये व्हायरस घुसवण्याचं जे काम सुरू आहे ते हाणून पाडण्याचं काम केलं पाहिजे, एवढी मी अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करतो. मला इथे आपण सर्वजण बोलावलात आणि माझं म्हणणं शांत चित्ताने अगदी ऐकून घेतलं, याबद्दल सर्वांचा आभार मानतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. प्रदीर्घ असं आपण मार्गदर्शन केलेलं आहे. माझे सर्व उपस्थितांना विनंती आहे की अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये पुढचा कार्यक्रम संपेल, आपण कोणीही जागेवरून उठू नये. शेवटी अध्यक्षीय मार्गदर्शन असेल थोडक्यामध्ये. तत्पूर्वी एक सूचना आहे, उद्या मंगळवार दिनांक 28/5/2019 सायंकाळी 7:30 वाजता 74वा अभ्यास वर्ग आयोजित केला असून त्यामध्ये पुनर्जन्म असतो का या विषयावर सामाजिक कार्यकर्ते माननीय डॉक्टर राजू कांबळे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. स्थळ आहे अनेकांत स्वाध्याय मंदिर. तेव्हा सर्व उपस्थितांनी या ठिकाणी उपस्थित राहावं. हा कार्यक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वर्धा शाखेतर्फे आयोजित केलेला आहे. यानंतर अध्यक्षीय मार्गदर्शनासाठी मी गोरखजी भगत यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करावं. तथागत गौतम बुद्ध
विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श मूल्य विचारानं विनम्र अभिवादन. सोबतच त्यागमूर्ती रमाबाई यांनाही विनम्र अभिवादन. रमाई फाउंडेशन वर्धा यांच्या द्वारा आयोजित हा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजक पदाधिकारी, हे कौतुकास पात्र आहेत. आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा जो वैचारिक कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे व्याख्यानाचा, त्या व्याख्यानाचे व्याख्याते प्राध्यापिका डॉक्टर लताताई, सोबतच माननीय सुनीलजी खोब्रागडे साहेब आणि मंचावर उपस्थित आणि आपण सर्व श्रोतेगण, बंधू आणि भगिनींना, इथे खऱ्या अर्थानं व्याख्यानाचा कार्यक्रम हे दोनच व्याख्याते. अध्यक्ष म्हणून कोणीतरी त्यांच्या सोबतीला पाहिजे, गावातला असण्यापेक्षा बाहेरगावचा बरा म्हणून मला हिंगणघाटवरून इथं बोलावलं. मलाही बरं वाटलं. तसाही कार्यक्रम ऐकायला मी येणारच होतो, समोर बसून ऐकण्यापेक्षा वर बसून ऐकता आलं. इथे जे श्रोते आहेत, श्रोत्यांची संख्या थोडीशी कमी वाटत असली तरी इथला एक श्रोता 10, 100 आणि 1000 बराबरीचा आहे याची मला जाणीव आहे. इथे संशोधक बसलेले आहेत, व्याख्याते आहेत, विचारवंत आहेत, लेखक आहेत, चिकित्सा करणारे आहेत, आणि म्हणून ते 100 नाहीतर 1000 बरोबरीचे आहेत. आणि म्हणून इथे संख्या कमी वाटत असली तरी त्यापटीत संख्या आहे असं मी समजतो. त्याही श्रोत्यांचं मी अभिनंदन करतो आहे. याच स्टेजवर अजयभाऊ हेळाऊ सर ज्यांनी, म्हणजे त्यांच्या गझलमध्ये निश्चितच एक वेगळं नाव आहे, त्यांनी अतिशय हृदयाला स्पर्श करणारे 2 गीतं सादर केलीत. गझलमध्ये त्यांच्या मी हिंगणघाटमध्ये बसलो 2-4 वेळा, पण इथे निवळ एकट्याने जे गीतं गायलीत निश्चितच मनाला स्पर्शून गेलीत. सोबतच ती 10 लहान मुलगी प्रणेती डंबारे, त्या आईवडिलांचं तर निश्चितच अभिनंदन आहे की आपल्या धम्मात असं म्हणतात की 3 मुलं करावी, तर 2 मुलं स्वतःसाठी वापरावी नाही, 1 मुलगा धम्मासाठी व्हावा. ह्यांना किती मुलं आहेत माहीत नाही, पण जी मुलगी आहे त्यांनी आंबेडकरी चळवळीसाठी मोकळी केली, ह्याबद्दल त्यांचं कौतुक आहे आणि त्यांच्यासाठी त्या टाळ्या. प्राध्यापिका लताताईंनी स्त्री मुक्तीची चिरफाड कशी केली, त्यांची चळवळ कशी चालवली, त्यांनी सखोलपणे मांडलेलं आहे. आता मी त्यावर काय फार विशेष लक्ष टाकत नाही, वेळ घेत नाही, कारण तशी वेळ झालेली आहे. हाच कार्यक्रम बाहेर असता तर आतापर्यंत आपला गाशा गुंडाळला असता, इनडोअर असल्यामुळे आपण आहोत म्हणून अधिक वेळ न घेता, खोब्रागडे साहेबांनी बाबासाहेबांच्या पत्रकारितेच्या संबंधानं जी उदाहरणं दिलीत बाहेर देशातील देशातील, तर तेही अभ्यासपूर्ण आहेत. त्यांनी असं म्हटलं की मी कुठलाही पत्रकारितेचा अभ्यास केलेला नाही, पण पत्रक चालवतात हा त्यांच्या पाठीशी असलेला अनुभव त्या अभ्यासक्रमापेक्षा काही कमी नाही, आणि म्हणून ते एवढं चांगलं मत मांडू शकलेत. बाबासाहेबाच्या बाबासाहेब पत्रकार होते
ते पत्रकारितेला प्रेरक आहेत, अग्रदूत आहेत, त्यांचा आदर्श आहे. त्यावेळी पत्रकारिता होती पण एका विशिष्ट विचाराची होती, एका विशिष्ट व्यवस्थेची होती, एका विशिष्ट वर्ग वर्ण व्यवस्थेची होती. आणि त्यामुळं जो वंचित समाज आहे, जो अस्पृश्य समाज आहे, ज्यांच्या अनेक करुण कहाण्या आहेत, ज्यांच्या अनेक वेदना आहेत, समस्या आहेत, पण त्यांना वाचा फोडणारं कोणी नाही, आणि म्हणून ह्यांच्या समस्येला, ह्यांच्या वेदनेला वाचा फोडणारं आपलं एक प्रकाशन पीठ असावं, हे तीव्रतेने गरज बाबासाहेबाला जाणवली, आणि त्या गरजेतून ते पत्रकारितेकडे वळलेत आणि मग पत्रकारिता चालू केली. पत्रकारिता चालू असतानाही त्यांनी प्रस्थापित विषमतावादी चातुर्वर्ण्यांच्या पत्रकारितेवर आणि त्यांच्या व्यवस्थेवर अनेक भूकंपाचे धक्के दिलेत. आणि त्याच तीव्रतेनं राजकारणात रस घेणारे राजकीय जी व्यक्ती होती, माणसं होती, त्यांच्या असंतुलित भूमिकेमुळे त्यांच्यावर सुद्धा बाबासाहेबांनी आपलं शस्त्र कधी मागे ठेवलं नाही. त्यांच्या समकालीन पत्रकारिता खूप विरोधात होते, तरी पण ते डगमगले नाहीत. इवन ब्रिटिश सरकारवर सुद्धा त्यावेळेला बाबासाहेबांनी अतिशय तीव्रपणे आपलं प्रखर मत मांडलं, परखडपणे. त्यांच्या काही सुधारणावादी धोरणांचा अवलंबही केला, स्तुती पण केली. जसं की त्यांनी त्यांच्या काही सुधारणावादी बाबी असतील ज्यामुळे आपल्याला शिक्षणाचे दरवाजे मोकळे झालेत, काही अंशी शिक्षण घेता आलं, सैन्यामध्येही प्रवेश मिळवता आला, हे त्यांची सुधारणावादी धोरणं, आणि त्याचा पाठपुरावाही केला. परंतु या देशात ब्रिटिशांनी अतिशय धूर्तपणाने हिंदुस्थानला गुलाम बनवलं, गुलामच बनवलं नाही तर इथल्या संपत्तीचा नायनाट करून भारताला कंगाल केलं, असा हा पक्षपाती धूर्त ब्रिटिश सरकार आहे हेही सांगायला ते विसरले नाहीत. एवढी स्पष्ट भूमिका त्यांनी आपल्या पत्रकारितेतून मांडलेत आणि म्हणून ते आजही आजच्या पत्रकारितेला अग्रदूत आहेत, ते प्रेरक आहेत, ते आदर्श आहेत. अलीकडची पत्रकारिता आपण बघतोय आहोत ते बटीक झालेले आहेत, आणि या पत्रकारितेमध्ये अशी प्रचंड ताकद आहे, शक्ती आहे, की त्या पत्रकारितेच्या त्या प्रचंड शक्तीच्या भरोश्यावर एखादी मस्तवाल सरकार प्रशासन चालवत असेल तर ती संपूर्ण सत्ता उलथवून टाकण्याची ताकद त्या पत्रकारितेमध्ये आहे. पण ती पत्रकारिताच आता बटीक झालेली आहे आणि राजसत्तेपुढे आपलं सेपूट हलवायला लागलेले आहेत, आणि ही फार धोक्याची घंटा आहे लोकशाहीसाठी. तेव्हा पत्रकारितेने निर्भीडपणे राजसत्तेला बळी न पडता निर्भीडपणे जर आपले मतं मांडलीत तर निश्चितच आपली लोकशाही आणि शासन हे सुस्थितीत राहू शकते, असाही विचार ठेवण्यात आलेला आहे. मला अध्यक्ष म्हणून का असेना इथं बोलावलं, थोडासा मी वेळ घेतला, मलाही बरं वाटलं. मी आयोजकांचे आणि आपण सर्वांचे मनापासून अभिनंदन करतोय आणि धन्यवाद देतो, आणि इथेच अध्यक्षीय भाषण संपवतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. बस एक मिनिटाचं सहकार्य करा. रमाई फाउंडेशन वर्धाद्वारा आयोजित या रमाई स्मृती दिनाच्या कार्यक्रमासाठी
आजचे या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष माननीय गोरखजी भगत यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलं तेव्हा त्यांचं मी रमाई फाउंडेशनच्या वतीने आभार व्यक्त करतो आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून आदरणीय सुनीलजी खोब्रागडे सर तसेच डॉक्टर लता प्रतिभा मधुकर यांनी इथे अभ्यासपूर्ण व्याख्यानं दिलीत आणि रमाई फाउंडेशनचं निमंत्रण स्वीकारून त्यांनी इथे आज अभ्यासपूर्ण अशी व्याख्यानं आपल्यासमोर ठेवली तेव्हा त्यांचंही मी आपणा सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो आहे. रमाई फाउंडेशनद्वारा जे काही सन्मानार्थी आहेत ज्या सन्मानार्थींनी आमचा हा पुरस्कार स्वीकारला तेव्हा त्या सर्व सन्मानार्थीचं मी आभार व्यक्त करतो आहे आणि या ठिकाणी इथेच उपस्थित सर्व बंधू भगिनींचं मी मनपूर्वक रमाई फाउंडेशनच्या वतीने आभार व्यक्त करतो आहे आणि या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी रमाई फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी जे प्रयत्न केले अथक प्रयत्न केले त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करून हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.